उत्तर दक्षिण मुंबईत कीर्तिकर विरुद्ध शेवाळ्यांची लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा पहिला उमेदवार हा ठरलाय. ठाकरेंचं जाहीर सभेत उमेदवारीबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात नेमकं काय चित्र असतं, काय फाईट होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अमोल कीर्तिकर विरुद्ध राहुल शेवाळे हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा झाल्याच्या नंतर आता राहुल शेवाळे यांच्या उमेदवारीची घोषणा होणे मात्र बाकी. मात्र या ठिकाणी राहुल शेवाळे विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी उत्तर दक्षिण मुंबईमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा पहिला उमेदवार हा ठरलेला आहे. तर ठाकरेंनी जाहीर सभेत उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलं. आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे. एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतो आहे. अमोलच्या पाठीकडे सुद्धा चौकशीचं शुक्लनाष्ट लावण्याचा प्रयत्न चालूच आहे. पण मी त्या सगळ्यांना सांगतोय की सगळे दिवस साधले नसतात. आज तुम्ही आमच्या मागे लागले आहात, पण उद्या येणारं सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत ते सगळे माझ्या डोक्यामध्ये आहेत. त्यांना पण टाकल्याशिवाय राहणार नाही. मेळाव्याच्या निमित्ताने सगळे आहात म्हणून मी जर आपलं राजकीय थोडस आणि पुन्हा एकदा आपल्याला मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी राज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त खासदार, आता इकडे राहुल शेवाळेजी आहेत, जास्तीत जास्त खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. कारण पुढे आणखी नवीन नवीन योजना आपल्याला घ्यायची आहेत केंद्राकडून आणि म्हणून त्यासाठी आपल्या हक्काचं सरकार पाहिजे. चार विधानसभाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि नक्कीच त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकली ती व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी सर्व शिवसैनिकांच्या बरोबरीने प्रयत्न करीन एवढंच मी या निमित्ताने सांगतो. त्या शिवसेनेमध्ये आदेश आला की त्या आदेशानुरूप काम करणं हे शिवसैनिकांचं काम असतं आणि त्याला अनुसरून उद्धव साहेबांनी सर्व शिवसैनिकांना विचारलं आहे आणि मला असं वाटतं की उद्धव साहेबांचा या उत्तर पश्चिममधील शिवसैनिकांवरती अतिप्रचंड असा विश्वास आहे आणि त्या विश्वासानुरूपच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.